संख्येत वाढ होत चालल्याने चापडगावचा आठवडे बाजार बंदला गावकऱ्यांनी 100% प्रतिसाद दिलाय. अत्यावश्यक सेवा वगळता प्रशासनाच्या आदेशानुसार सरपंच शहादेव मामा पातकळ, उपसरपंच सुरेश नेमाणे व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलासराव नेमाणे पाटील यांनी ठराव घेऊन आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि गावकऱ्यांनी सुद्धा या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. आजपर्यंत गावात 50 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून पुढील संसर्ग होऊ नये म्हणून बाजार बंद ठेवलाय. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा तसेच सगळ्यांनी सुरक्षित राहावं नियम पाळावे आवाहन वैजरंग दलाचे तालुका अध्यक्ष सोमनाथराव जाधव यांनी केले. दरम्यान शुक्रवार वगळता 7:00 ते 5:00 सर्व व्यवहार सुरू राहणार आहे. आज खरोखरच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चापडगाव ग्रामपंचायतीने निर्णय आणि यामुळे चापडगावची पूर्ण बाजारपेठ आणि बाजार बंद ठेवलेला आहे. आज साधारणतः कोरोनाचे केसेस चापडगावमध्ये बी वाढल्यामुळे आज पूर्ण सर्वच दुकानदार लोकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पूर्ण टोटल चापडगाव आज बंद ठेवलेला आहे. यानिमित्त मी सर्वांचा आभार मानतो. विश्व हिंदू परिषद अहमदनगर पंचायतल सर्व तालुका म्हणून बोलतो. प्रतिनिधी पांडुरंग गोरेसह आधार न्यूज शेवगाव. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला.